आठवी गणित यातील प्रकरण क्रमांक 15वे. आता मी आता या ठिकाणी बघा रेक ए बी आहे. हा रेक ए बी आणि रेक डी सी. हा रेक डी सी ह्या दोन रेषा एकमेकांना कशा आहेत, समांतर आहेत. बरोबर, म्हणजे ए बी आणि डी सी ह्या एकमेकास समांतर आहेत. मग याच बरोबर आणखी एक यामध्ये आपल्याला काय दिसून येते ते पहा. तर यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची काय आहे, तर रेक या ठिकाणचा बी क्यू पहा, हा डॉटेड केलेला जो आहे हा बी क्यू आणि हा कुणाला लंब आहे, हा लंब बाजू डी सी लाच लंब आहे. बरोबर, या ठिकाणी याला हा लंब आहे, तो या ठिकाणी 90 अंशाचा कोन या ठिकाणी करतो. याच बरोबर एपी सुद्धा त्याच पद्धतीनं या ठिकाणी याला तो लंब करतो, म्हणजे तो दुभागतो आहे डी सी ला. लक्षात घ्या, ज्याला लंब आहे असं म्हणतो, लंब आहे का, तर त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो, म्हणून आपण त्या ठिकाणी लंब आहे असं आपण म्हणतो. आता ह्या दोन गोष्टी लक्षात तुमच्या आल्यानंतर या ठिकाणी बाजू एपी आणि बाजू बी क्यू हे काय आहे, तर याच्या या उंची आहेत. उंचीज म्हणजे काय, तर यातील बाजू ए बी आणि बाजू डी सी ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे, एच आहे. म्हणजे जे काही उंची आहे त्या दोघातलं जे काय अंतर आहे त्याला आपण उंची असं म्हणतो. आता एक गोष्ट आणखी याच्यामध्ये महत्वाचं तुम्ही लक्ष द्या की या दोन उंचीमुळं, आता हे जे काय आपण लंब काढले, या लंबमुळं काय होतं, ए बी सी आणि डी या चौकोनाचं किती भाग झालेत, तीन भाग झालेत. कोणकोणते तीन भाग आहे तुम्हाला या ठिकाणी बघा, हा एक त्रिकोण या ठिकाणी तयार झाला आणि हा एक त्रिकोण दुसरा या ठिकाणी तयार झाला आणि मधला हा आयत तयार झालेला. म्हणजे एकूण या चौकोनाचे तीन भाग झालेत. लक्षात घ्या, त्यापैकी आपल्याला हा सुरुवातीचा जो काही पहिला त्रिकोण आहे कोणता, तर यामध्ये बघा हा पहिला जो त्रिकोण आहे ना, हा किती त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. बरोबर, त्याचबरोबर सेम याच्याच प्रमाणे हा दुसरा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. कोणता, तर या ठिकाणचा, म्हणजे त्रिकोण आता हा सुरुवातीचा त्यापैकी बघा डी पी ए, हा त्रिकोण डी पी ए आणि त्रिकोण बी क्यू सी हे काय आहेत, काटकोन त्रिकोण आहेत. आणि मधला जो राहिलेला भाग आहे, काय राहिलेला आहे मध्ये, तो मध्ये जो राहिलेला भाग आहे मूळ, हा या ठिकाणचा भाग हा जो आहे तो बर, हा देखील मी फिलअप करतो. ओके, हा जो भाग आहे ना, हा काय भाग आहे मित्रांनो, कसा करा, आयताकृती म्हणजे आयत आहे. आता बिंदू पी आणि बिंदू क्यू या ठिकाणचे बिंदू पी आणि बिंदू क्यू काय सांगतात आपल्याला, हे बिंदू पी आणि हा बिंदू क्यू हे रेख एकाच रेषेवरती तयार झालेली आहे. बरोबर, म्हणून हा काय समलंब चौकोन आहे. लक्षात घ्या, हा समलंब चौकोन आहे. दोन लंब या समांतर रेषेवरती आहेत म्हणून याला समलंब चौकोन असं आपण म्हणतो. आता ह्याच समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे दोन त्रिकोण, दोन काटकोन त्रिकोण आणि एका आयताचं क्षेत्रफळ यांचं एकत्रितकरण आहे. याचाच फॉर्म्युला आपल्याला या पद्धतीनं सूत्र सांगता येईल, तर ही समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर, हे सूत्र तुमच्या लक्षात ठेवा. काय, तर 1/2 गुणुले समांतर बाजूच्या लांबींची बेरीज, समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज, बाजूंच्या लांबींची बेरीज, लांबींची बेरीज. दोन समांतर ज्या काय तुम्हाला बाजू दिलेली आहेत त्या दोघांची बेरीज करायची आणि गुणिले त्यांची असणारी उंची. उंची काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे, ही त्याची उंची, ही त्याची उंची आहे. लक्षात घ्या, ह्या दोन समांतर बाजू, बाजू ए बी आणि बाजू डी सी, त्या दोघांची बेरीज करायची आणि उंचीचा गुणाकार करायचा. ओके, ठीक आहे. तर मग याच पद्धतीने यावर आधारित असणारी काही उदाहरणे अर्थात सराव संच 15.3
असतील यामध्ये आपण काही उदाहरण सोडून पाहूया. यामध्ये पहिलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, अशा पद्धतीची एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्या आकृतीवरून आपल्याला त्यांची काय करायचे त्याचे एक्झाम्पल सोडवायचे. तर बघा, चौकोन ए बी सी डी मध्ये एबी 13 सेंटीमीटर, ही एबी किती आहे, हे 13 सेंटीमीटर आहे. डी सी हे 9 सेंटीमीटर आहे, ओके. आणि एडी बरोबर 8 सेंटीमीटर आहे, ही एडी 8 सेंटीमीटर आहे. तर चौकोन ए बी सी डी च क्षेत्रफळ काढा असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात घ्या, चौकोन ए बी सी डी हा काय, एक ट्रॅपेझियम असतो. म्हणजे ट्रॅपेझियम म्हणजे काय, तो समलंब चौकोन आहे. एक लंब तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, लक्षात घ्या. आता हा लंब तुम्हाला त्या ठिकाणी समलंब चौकोन आहे. ए बी आणि बी सी या दोन बाजू एकमेकांना समांतर आहेत, त्याची मापे देखील तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. मग बघा, आपण याचं सोल्युशन करताना किंवा सोडवताना काय करूया, आपल्याला जे माहिती दिलेली आहे ती लिहून घेऊया. आपण बाजू ए बी बरोबर 13 सेंटीमीटर दिली, बाजू ए बी बरोबर किती आहे, 13 सेंटीमीटर आहे. आणि बाजू डी सी बरोबर किती आहे, बाजू डी सी 9 सेंटीमीटर तुम्हाला दिलेली, ओके. आणि अजून कुठली दिलेली आहे, एडी, लेंथ ऑफ एडी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि हा चौकोन ए बी सी डी हा काय आहे, समलंब चौकोन आहे. हा काय, समलंब चौकोन आहे, समलंब चौकोन आहे. मग समलंब चौकोन आहे म्हटल्यावर काय करता येईल, आता आपल्याला ज्या काय माहिती दिलेली आहे त्याच्या आधारित आपल्याला त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 म्हणजे 1/2 गुणिले सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरेलल साइड्स, म्हणजे समांतर बाजूच्या लांबींची बेरीज, समांतर बाजूच्या लांबींची बेरीज, समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले त्यांची उंची, ओके. ठीक आहे, मग 1 हा आपला एज इट इज गिव्हन. समांतर बाजूची लांबी तुम्हाला दिलेली आहे, लांबींची बेरीज करायची तुम्हाला. हे समांतर ए बी ला डी सी समांतर आहे, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे तुम्हाला, 13 अधिक 9 बरोबर गुणिले त्याची उंची किती आहे, 8 आहे. या पद्धतीने म्हणून 1/2 गुणिले 13 अधिक 9 22 गुणिले 8 करा, गुणिले 8 म्हणजेच 2 चोक 8 22 चोक 88 चौरस सेंटीमीटर. म्हणजे एरिया ऑफ काय आहे, हा जो काय चौकोन आहे, या चौकोनाचं क्षेत्रफळ ए बी सी डी, या चौकोनाचं क्षेत्रफळ किती झालं, 88 चौरस सेंटीमीटर. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवू शकतो, ठीक आहे. याच्या पुढचं एक्झाम्पल बघा, दुसरं एक्झाम्पल. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 8.5 व 11.5 सेंटीमीटर आहे, त्यांची उंची 4.2 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, त्याची उंची दिलेली आहे, त्याच्या दोन बाजू दिलेली आहेत. सिंपल, या ठिकाणी आपल्याला काय करायची, किंमती त्या सूत्रामध्ये आपल्याला भरायची आहेत. केवळ तेवढंच काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. काय सांगितलेलं आहे आपल्याला, ते तुम्हाला या ठिकाणी त्याचे जे काय लेंथ दिलेली आहे, त्या 8.5 सेंटीमीटर आणि 11.5 सेंटीमीटर, आणि त्याची उंची दिलेली तुम्हाला 4.2 सेंटीमीटर. मग
लेंथ आता या ठिकाणी जर आपल्याला समांतर बाजू जी काही दिलेली आहे ती घ्या. ही पूर्ण वाक्य तुम्हाला आहे असं या ठिकाणी लिहावं लागेल. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूची लांबी अनुक्रमे 8.5 व 11.5 सेंटीमीटर आहे आणि उंची 4.2 सेंटीमीटर आहे. म्हणून या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ जे काय सूत्र आहे ते सूत्र लिहा इंटू काय आहे तर समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिले उंची. आता हे तुम्ही प्रत्येक वेळेस पूर्ण लिहा म्हणजे सूत्राचा तुमचा सराव देखील होतो. मग बघा 1/2 गुणिले आता ही दोघांची बेरीज आहे ना 8.5 अधिक 11.5 गुणिले उंची किती आहे 4.2 बरोबर 1/2 1/2 हे किती झालं 8, 9, 10, 20 किती झाली तिच्या दोघांची बेरीज 20 × 4.2 4.2 ओके म्हणजे या ठिकाणी बेक 2 0 0 म्हणजे 10 × 4.2 म्हणजेच किती आलं मित्रांनो 42 सेंटीमीटर. या पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे आता या पुढचं उदाहरण बघा काही जरा थोडस वेगळ्या प्रकारचं उदाहरण. आता या उदाहरणामध्ये तुम्ही लक्षपूर्वक बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे आणि काय करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता की हे उदाहरण जरा थोडस मोठं आहे. आता यामध्ये या उदाहरणामध्ये दिलेल्या बाबी आपल्याला खूप महत्वाच्या आहेत. चौकोन पी क्यू आर एस बघा चौकोन पी क्यू आर आणि एस हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. समद्विभुज म्हणजे काय आयसोस्केलस ट्रॅपिझम आहे. मग यामध्ये पी क्यू बघा या पी क्यू किती दिलेले तुम्हाला 7 सेंटीमीटर दिलेला आहे ऑलरेडी. पी क्यू 7 सेंटीमीटर दिलेला आहे आणि याच बरोबर रेख पीएम हा लंब कुठल्या बाजूवर आहे बाजू एस आर वरती आहे. त्याचबरोबर एस एम तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे एस एम हे इथलं एवढं डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे हे 3 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर समांतर बाजू मधलं अंतर हे 4 सेंटीमीटर आहे. दोन समांतर बाजू मधलं अंतर म्हणजेच त्यांची उंची आहे. तर चौकोन पी क्यू आर एस च क्षेत्रफळ काढा. आता आपल्याला इथे प्रश्नामध्ये जर आपल्याला काय दिलेलं आहे तर चौकोन पी क्यू आर एस हा कसा आहे समद्विभुज आहे. हा समद्विभुज चौकोन आहे. समद्विभुज समलंब चौकोन आहे. कसा आहे समद्विभुज समलंब चौकोन आहे. बर ठीक आहे मग अजून काय सांगितले आपल्याला बाजू पी क्यू बरोबर 7 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके याच बरोबर बाजू एस एम तुम्हाला मिळालेली आहे. एस एम किती आहे बरोबर 3 सेमी. दिलेली माहिती व्यवस्थित आपल्याला लिहून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना आपल्याला सोपं होऊन जाईल. आणि बघा आता ही पी एस आणि ही क्यू आर हे देखील कसं असणार आहे समान असणार आहे. समलंब चौकोनाचे तुम्हाला गुणधर्म माहित असतील बाजू पी क्यू एकरूप बाजू क्यू आर ह्या दोघं पण काय असणार आहे समान असणार आहे. आता या ठिकाणी पी एम आहे याच पद्धतीने या ठिकाणी आपण रचना करूया. आता क्यू या ठिकाणी एन आहे या ठिकाणी आपण याला ज्या ठिकाणी छेदेल त्याला आपण एन हे नाव देऊया लक्षात घ्या. आता या ठिकाणी समजा जर आता या ठिकाणी वेगळा घेतो अशी एक रचना करू. आता आपण हा डॉटेड मी लाईन या ठिकाणी ड्रॉ केली. आता बघा दोन्हीकडे समान त्याचे भाग झाल्यासारखे तुम्हाला दिसते. आता हा तर ज्या ठिकाणी हा जो आपण लंब क्यू पासून जो लंब काढलेला आहे बाजू एस आर वरती
त्या ठिकाणी त्याला यन असं नाव देऊया. यन नाव दिलं, या ठिकाणी पण काय झाला, तो काटकोन त्रिकोण झाला. आता हे डिस्टन्स किती असणार आहे, तर जेवढं पीएम चं डिस्टन्स आहे, जेवढं पीएम चं अंतर आहे, तेवढंच क्यू एन च असणार आहे. म्हणजे हे पण किती येणार तुमचं, 4 सेंटीमीटर येणार, 4 सेंटीमीटर येणार आहे. लक्षात घ्या, आता यामध्ये आपल्याला हा पीएस आणि हा क्यू आर, आता ह्या दोन त्रिकोणाच्या माध्यमातून, म्हणजे कोणते पीएमएस त्रिकोण, पीएमएस काय, या ठिकाणी बघा हा ट्रायंगल कुठला, पीएमएस आणि त्रिकोण इकडचा कसा वाचणार तुम्ही, क्यू एन आर, त्रिकोण क्यू एन आर, या दोघांमध्ये काय आहे बघा, हे दोन काय आहे, हे दोन्हीच्या दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. काय कसे आहेत, हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. आता काटकोन त्रिकोण आहेत म्हणजे काटकोना समोरील 90 अंशात समोरील जी काय बाजू असते मित्रांनो, तिला काय म्हणतो आपण, कर्ण म्हणतो. म्हणून कर्ण पीएस, पीएस हा एकरूप असणार आहे कोणासारखा, तर हा आपण हायपोटेनियस कोणासारखा असेल, क्यू आर प्रमाण असेल त्याच्यासारखा असेल, तेवढा एकरूप असेल. आता आणि बाजू पीएम एकरूप बाजू पीएन, तर हे सॉरी क्यू एन असणार आहे. याच बरोबर साइड म्हणजेच बाजू पीएम एकरूप बाजू पी सॉरी क्यू एन, क्यू एन येणार. ओके, ही क्यू एन तुम्हाला या ठिकाणी मिळाली. आता या ठिकाणी तुम्हाला जो कर्ण आणि ह्या बाजू तुम्हाला या ठिकाणी एकरूप मिळाल्या, मग कर्ण भुजा प्रमेयानुसार हे दोन त्रिकोण कसे आहेत, एकरूप आहेत. कोण कोणते त्रिकोण, पी एम एस एकरूप त्रिकोण क्यू एन आर, हे कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. कर्ण भुजा कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून लेंथ बघा, आता आता हित किती आले तुमचं, एस एम बरोबर किती दिले तुम्हाला, 3 सेंटीमीटर आहे. आता ही दोन त्रिकोण एकरूप आहेत म्हणल्यावर ही देखील अंतर किती येणार तुम्हाला, हे जेवढं एस एम आहे तेवढं येणार येणार आहे. म्हणून बाजू एस आर हे किती असणार आहे, बाजू एस एम एवढं असणार आहे. आणि म्हणजेच म्हणून आपण एन आर सॉरी किती म्हणून, आता म्हणून लेंथ ऑफ एन आर इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. ही बाजू पण आपल्याला किती येईल, हे पण 3 सेंटीमीटर येणार आहे मित्रांनो. म्हणजे पी एम एन क्यू, पी एम एन क्यू हा काय झाला, हा रेक्टेंगल झाला, आयत आयत झाला. कोणता, हा चौकोन पी पी एम, पी एम एन क्यू, एन क्यू हा काय आहे, हा काय झाला, रेक्टेंगल झाला. हा काय, हा आयत आहे, हा आयत आहे. म्हणजे एम एन, एम एन हा केवढा असणार आहे, पी क्यू असणार आहे. आयताच्या समोरील समोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणजेच लेंथ पी क्यू, आता बाजू पी क्यू तुम्हाला दिलेली आहे, ही बाजू कुणा एवढी असणार आहे, एम एन एवढी असणार आहे. आणि ती किती आहे, 7 सेंटीमीटर दिलेली आहे. मग याच पद्धतीने आता आपण या ठिकाणी ही तुम्हाला ही देखील इथे तुम्हाला किती, ही 7 मिळेल बरोबर. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, या रेक्टेंगलच्या अपोजिट साइड कशा असतात, इक्वल असतात. मग लेंथ ऑफ एस आर, एस आर, एस आर कसं कसं आहे मित्रांनो, एस एम अधिक एम एन अधिक एन आर, या तिघांची बेरीज बघा. म्हणजे बाजू एस एम अधिक एम एन अधिक एन आर, मग एस एम किती आहे, 3 आहे, एम एन किती आहे, 7 आहे, आणि एन आर किती आहे, 3 आहे. 7 आणि 3 10 13 कोण आलं, तर बाजू
एस आर बरोबर तुम्हाला किती मिळते 13 सेंटीमीटर मिळते। मग आता या ठिकाणी तुम्हाला ह्याची बाजू ही 7 आणि दुसरी तुम्हाला 13 दोन्ही समांतर बाजूची समांतर बाजूंच्या लांबी तुम्हाला आता मिळाल्या। मग तुम्ही आता या ठिकाणी काय करू शकताय तर याचं क्षेत्रफळ तुम्ही आता काढू शकताय ट्रॅपिझम। म्हणून आता समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ। आता दोन बाजू जर आपल्याला माहिती नसेल तर आपण काढू शकत नाहीये ना, म्हणून आपल्याला इथपर्यंत त्याच्या दोन बाजू आपल्याला शोधण्यासाठी एवढी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील। काय सांगतो त्याचं क्षेत्रफळ आपल्याला, 1/2 समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज, समांतर बाजूच्या बेरीज गुणिले उंची। म्हणून बरोबर 1/2 दोन समांतर बाजू 7 आणि खालची 13, 7 + 13 हे कंसात गुणुले एच, उंची तुम्हाला दिलेली आहे 4। म्हणून 1/2 × 7 = 13 किती झालं 20 आणि गुणिले 4। म्हणून 1/2 ना छेद भाग घालू ना परत कशाला लिहायला ते, हा 2 × 2 = 0 किंवा 2 × 2 = 4 केलं तरी चालेल। म्हणजे 10 × 4 = 40 चौरस सेंटीमीटर, 40 चौरस सेंटीमीटर। अशा पद्धतीनं आपल्याला ह्याचं हे उत्तर सोडवता येते। 40 सेंटीमीटर बरोबर आहे, एवढंच आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर अशाच पद्धतीचा सर्व अभ्यासक्रम गणित आणि विज्ञान बरोबर देखील जर तुम्हाला हवा असेल, विज्ञानचा देखील संपूर्ण अभ्यासक्रम आपण अतिशय सुरेख अशा पीपीटीच्या माध्यमातून व्हिडिओज केलेला आहे, तो देखील तुम्ही पहा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा,